नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12 विषय मानसशास्त्र। बोर्डाच्या परीक्षेमध्ये येणारा प्रश्न पहिला ब, योग्य जोड्या लावा, जो 5 गुणांसाठी आहे। योग्य जोड्या लावा हा प्रश्न सोडवत असताना काय करावं, काय करू नये, कशा पद्धतीने जोड्या जुळवाव्या या संदर्भात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि उदाहरणासहित ती समजावून सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। प्रश्न पहिला ब, योग्य जोड्या लावा। त्यामध्ये पहिलं अ गट आणि ब गट आहे। तर अ गटामध्ये दिलेलं आहे रचनावाद, कार्यवाद, वर्तनवाद, बोधनिकवाद आणि ब गटामध्ये आहे अ जॉन वॅटसन, ब कार्ल रॉजर्स, क अल्ड्रिक नेसर, ड विल्यम जेम्स, ई विल्यम उंट। बघा मित्रांनो, जोड्या लावत असताना बऱ्याच वेळेस काय होतं की जोड्या लावत असताना आपण अ गटाची जोडी ब गटाशी लावत असताना आपण काय करतो, अ गटापासून एक रेष ओढतो तर ब गटातल्या उत्तरापर्यंत ती रेष ओढत राहतो। हे चुकीचं आहे। असं केल्यामुळं कन्फ्युजन जास्त वाढतं। आणि दुसरं एक काम करता तुम्ही की अ गटामध्ये समजा रचनावाद असेल तर त्याच्यासमोर अ किंवा ब किंवा क ड असली तर हेही संयुक्तिक नाही। तर आपण जोड्या लावा हा प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा, ते बघूत। बघा पहिला आहे रचनावाद, मग रचनावाद लिहायचा आणि रचनावाद लिहून जे एक रचनावाद लिहून त्यासमोर त्याचं जे काही ऑप्शन आहे, त्याचा जो काही पर्याय आहे तो आपल्याला लिहायचा आहे। उदाहरणार्थ रचनावाद याचा ब गटातील योग्य पर्याय आहे किंवा योग्य जोडी जुळते विल्यम उंटसोबत, तर रचनावादाच्या समोर आपण काय लिहायचं आहे, विल्यम उंट। दुसरा आहे कार्यवाद। आता कार्यवाद याची जोडी ब गटातील विल्यम जेम्ससोबत जुळते तर आपण लिहू कार्यवाद विल्यम जेम्स, किंवा तुम्ही असे लिहिले चालते की कार्यवाद ड विल्यम जेम्स, म्हणजे पर्यायी येतो त्यामध्ये आणि त्या पर्यायाचा क्रमांकही येतो, म्हणजे अशा पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा चालते। त्यानंतर तिसरा आहे वर्तनवाद। वर्तनवादची जोडी लागते ब गटातील जॉन वॅटसनसोबत। चौथा आहे बोधनिकवाद, याची जोडी लागते ब गटातील अल्ड्रिक नेसरसोबत। बघा दुसरं एक उदाहरण आहे, गट अमध्ये दिलेलं आहे स्ववृत्तशोधिका, दुसरं प्रक्षेपण तंत्र आणि तिसरं वर्तन विश्लेषण तंत्र। गट बमध्ये दिलेलं आहे अ मुलाखत, ब मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका, क स्थिर गुणवैशिष्ट्ये, ड कथावस्तू असंवेदन चाचणी। आता आपण जोड्या लावू। गट अमध्ये पहिला आहे स्ववृत्तशोधिका, त्याची जोडी लागते मिनेसोटा बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका। दुसरा आहे प्रक्षेपण तंत्र आणि जोडी कथावस्तू असंवेदन चाचणी। तिसरा आहे वर्तन विश्लेषण तंत्र आणि जोडी लागते मुलाखत। तिसरं उदाहरण आहे गट अ सुख, पॉल अर्कमव, राग भीती, दुःख राग व्यवस्थापन, आणि गट ब मध्ये आहे मूलभूत भावना लढावा पळा प्रतिक्रिया, सकारात्मक भावना उदासीनता, शिथिलीकरण, ताण व्यवस्थापन। आता आपण जोड्या लावू। पहिला आहे सुख सकारात्मक भावना, पॉल अर्कमव मूलभूत भावना,
राग, तान व्यवस्थापन, भीति, लड़ा हुआ पड़ा प्रतिक्रिया, दुख, उदासीनता, राग व्यवस्थापन, शिथिलीकरण। चौथे एक उदाहरण बघू। गट अ मध्ये आहे भयगंड, दुसरा DSM-5 प्रारूप, तीसरा ICD-11, चौथा आहे यूजेन ब्लूलर, पाचवा जॉन ट्रविस आणि सहावा आहे अवसाद। गट ब मध्ये आहे 2013, त्यानंतर ब मानसिक सुदृढता, क छिन्नमस्कता विकृती, ड 2019, ई अतार्किक भीती आणि फ दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती। आता आपण जोड्या जुळू। भयगंड, अतार्किक भीती, दुसरा आहे DSM-5 प्रारूप 2013, तीसरं ICD-11 2019, यूजेन ब्लूलर छिन्नमस्कता विकृती, पाचवं जॉन ट्रविस मानसिक सुदृढता, अवसाद दीर्घकाळ तीव्र दुःखाची भावस्थिती। पाचवं उदाहरण आहे अ गटामध्ये अ लवचिकता, ब सजगता, क सकारात्मक मानसशास्त्र आणि ड आनंद। ब गटामध्ये आहे एक आयुष्यातील सकारात्मक बाजू, दुसरं आशावादात वाढ, तीसरं जागरूक अवस्था, चौथं अडथळ्यांवर मात। आता आपण याच्या योग्य जोड्या लावू। अ आहे लवचिकता, याची जोडी लागते अडथळ्यांवर मात। ब सजगता, जागरूक अवस्था, क सकारात्मक मानसशास्त्र, आयुष्यातील सकारात्मक बाजू, ड आनंद, आशावादात वाढ। तर अशा पद्धतीने तुम्ही न चुका करता जर योग्य जोड्या लावल्या, योग्य जोड्या जुळवल्या, तर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळतील। त्यामुळे जोड्या काळजीपूर्वक वाचा, त्यांचा संबंध किंवा त्यांची जोडी ब गटातील कोणत्या पर्यायासोबत लागते ते पहा आणि शांत डोक्यानं जोडी व्यवस्थित मी सांगितल्याप्रमाणे लिहा। ऑल द बेस्ट। हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। थँक्यू, थँक्स अ लॉट।